मुलींना मुलं वगैरे काही नाहीयेत, त्यामुळं या तरुण मुलांचा त्यांना कशी कीव येणार, त्यांना संसार हा विषयच नाही. त्यामुळं गॅस माग केला, महागाई केली, आणि आमचे छोटे मोठे उद्योग होते ते आमच्या महाराष्ट्रातले नेले. पंतप्रधान म्हटलं तर एक वडिलांची भूमिका ते करतात, आणि वडिलांना सगळीच मुलंही आपली सारखी असतात. महाराष्ट्रासोबत कंटिन्यू त्यांनी सावत्र मुलासारखाच भेदभाव हा केलेला आहे. एक आशेचा प्रकल्प जायला लागले महाराष्ट्राच्या गुजरातला, तर तरुण तरुणला भीक मागणे व्यतिरिक्त दुसरा कुठलाही पर्याय राहणार नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूणच स्वराज्याच्या काळामध्ये तो सुरतेवर छापा घातला होता, त्या छाप्याचा सूड उगवण्याचं काम हे माननीय नरेंद्रभाई मोदी आणि माननीय अमितभाई शाह करतात. नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी पुन्हा एकदा भाजप सरकार विरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. आज देखील त्यांनी अनोख्या पद्धतीनं पुण्यातील शुक्रवार पेठ या ठिकाणी या ठिकाणी जे काही आंदोलन छेडण्यात आलेले आपण त्याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. आपल्यासोबत पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आहेत. आपण पाहिलं की मागच्या 5 महिन्यामध्ये या राज्यामध्ये ईडी सरकार स्थापन झालं, आणि ते सरकार स्थापन झाल्यापासून मागच्या 4 महिन्यामध्ये सातत्याने टप्प्याटप्प्याने या राज्यातले 22 महत्त्वाचे उद्योग जे या ठिकाणी मोठ्या इंडस्ट्री येणार होत्या ते बळवण्याचं कटकारस्थान ह्या चौघांनी म्हणून केलेलं आहे. ते करण्यामागं कुठेतरी ह्या महाराष्ट्रातल्या तरुणांना बेरोजगार करण्याचं, या महाराष्ट्राला कंगाल करण्याचं षडयंत्र हे माननीय नरेंद्रभाई मोदी आणि माननीय अमितभाई शाह यांच्याकडून रचलं जात आहे. आणि मिंदे असणारे देवेंद्र फडणवीस आणि मिंदे असणारे एकनाथजी शिंदे आणि त्यांचे आमदार ह्या सगळ्या गोष्टीला पाठिंबा देतात, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि म्हणून त्यांच्या विरोधात आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की हे जे 22 उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेलेत त्याच्या माध्यमातून या राज्यातल्या तब्बल 4.5 ते 5 लाख तरुण तरुणींना रोजगार मिळणार होता, पण ते तरुण तरुणी आज बेरोजगार राहणार हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. सातत्याने महाराष्ट्राला भाजप भिकारी बनवण्याचं कामकाज करत आहे हे महाराष्ट्रातलं कटू सत्य आहे. आंदोलन करण्यासाठी आलेलो आहोत, कारण आपण बघतोय की जेव्हापासून ईडी सरकार स्थापन झालेलं आहे तेव्हापासून एक एक प्रकल्प हा महाराष्ट्राच्या बाहेर जातो. वेदांता फॉक्सकॉन असो किंवा आता आपण दिवाळीचं गिफ्ट आपल्याला जे राज्य सरकारने केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलेलं आहे ते म्हणजे टाटा एअरबसचा प्रकल्प. मोठे मोठे हेड ऑफिसेस सगळे गुजरातमध्ये गेलेले. मला फक्त मोदी साहेबांना एकच विचारायचं आहे की ते गुजरातचे पंतप्रधान आहेत की संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. कारण पंतप्रधान म्हटलं तर एक वडिलांची भूमिका ते करतात, आणि वडिलांना सगळीच मुलंही आपली सारखी असतात. कुठल्याही मुलांसोबत ते भेदभाव करत नाही. जसं बघितलं तर महाराष्ट्रासोबत कंटिन्यू त्यांनी सावत्र मुलासारखाच भेदभाव हा केलेला आहे. महाराष्ट्रातल्या तरुणांना जे महाराष्ट्रामध्ये काही काही मुलांना इच्छा असते की मला महाराष्ट्राच्या बाहेर नोकरीला जायचं नाहीये, त्या मुलांच्या सगळ्या स्वप्नाची भंग जे केलेला आहे स्वप्नांचा तो भंग करण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी मिळून केलेलं आहे. आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारांची निर्मिती कशी झालेली आहे. कारण ठाकरे सरकारांच्या वेळेला एकही प्रकल्प गुजरात महाराष्ट्राच्या बाहेर गेलेला नाही, आणि जे काही प्रकल्प झालेत एखादा दुसरा जर सोडला तर बाकी सगळे प्रकल्प हे गुजरातला गेलेले आहेत. आणि त्याच निषेधार्थ आम्ही इथे आंदोलनासाठी उभं राहतो. सरकारने आज आमच्या महाराष्ट्रातले उद्योग पडवले. खूप मोठा प्रकल्प आता होता तोही त्यांनी नेलाय. आमच्या मुलांचं आमच्या तरुणांचं हाल केलेत त्यांनी. त्यांना काय बोलावं ही जागा राहिलेली नाही. आणि मोदी सरकार मोदींना मुलं वगैरे काही नाहीयेत, त्यामुळं या तरुण मुलांचा त्यांना कशी कीव येणार, त्यांना संसार हा विषयच नाही. त्यामुळं गॅस माग केला, महागाई केली, आणि आमचे छोटे मोठे उद्योग होते ते आमच्या महाराष्ट्रातले नेले. आमच्या तरुणांना बेरोजगार केलं, आमच्या महिला तरुण मुलींना सुद्धा बेरोजगार केलं. आम्ही त्या संदर्भात आम्ही आज या ठिकाणी त्यांचा निषेध करीत आहोत. मोदीजींना खरोखर त्यांनी 7 वर्षाच्या काळामध्ये बरोबर सगळ्या फॅसिलिटी ज्या गरीबाला लावल्या, श्रीमंताला नाहीये, गरीब त्याच्यामध्ये होरपळला. आणि आज गरीबच त्या गोष्टीला जे झालेलं आहे. आणि या गरीबाला कुठंतरी छोट्या मोठ्या कंपन्या होत्या त्या सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. आमच्या महाराष्ट्रावरती नेहमी ते अन्याय करतात. आता शिंदे आणि फडणवीस सरकार जे आहे ते सुद्धा मोदींच्या शब्दावरच चालतं. मोदींना मुलं वगैरे काही नाहीयेत, त्यामुळं या तरुण मुलांचा त्यांना कशी कीव येणार,
आज या ठिकाणी त्यांना संसारा विषयच नाही, त्यामुळे गॅस माग केला, महागाई केली आणि आमचे छोटे मोठे उद्योग होते ते आमच्या महाराष्ट्रात नेले. महाराष्ट्रामधले सर्व प्रकल्प गुजरातला चाललात, त्याच्यामुळे तरुणी बेरोजगार झाल्यात. काही थोड्या दिवसानंतर एक आशेचा प्रकल्प जायला लागले महाराष्ट्राच्या गुजरातला, तर तरुणाला भीक मागण्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही पर्याय राहणार नाही. हे फार दुर्दैवी गोष्ट आहे, म्हणजे लोक बेरोजगार झाल्यात, त्यांना रोजगार मिळत नाही आहे, त्यांचं संसार देशद्रोही झाल्यात. कोरोनाच्या काळामधनं कुठतरी लोक थोडीशी सावरली होती, त्यानंतर हे प्रकल्प बाहेर झालं तर लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या, त्यामुळं हे फार बेकारी होत चाललेली आहे. भीक मागण्याशिवाय कुठलाही पर्याय राहिला नाही आहे.